ओम पितर देवताय नमः, ओम श्री गणेश देवताय नमः, ओम श्री कुल देवताय नमः, ओम श्री गुरु देवताय नमः, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणार्थ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे, माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग वकरण या पाच अंगाचे म्हणून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात। मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते। पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, योग्य दिशेला योग्य देवघर असावे, या देवघरामध्ये योग्य देवता असावा। प्रातःकाळी कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून पूजा संपन्न व्हावी, तसेच पूजाकर्त्याची अंतर्बाह्य व कर्मशुद्धी असायला हवी। कुटुंबातील इतर सदस्यांच्या बाबतीत देखील अशीच कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण ज्ञानसिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो। मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपल्याला सांगत आहे, कृपया या पंचांगाचे आपण शांतपणे श्रवण कराल आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे। मित्रांनो, उद्या दिनांक 14 जून 2022, शालिवान शके 1944, संवर्षा शोभकुल, आयन उत्तर, ऋतु ग्रीष्म, मास ज्येष्ठ, पक्ष शुक्ल, 17:22 कृष्ण पक्षाला सुरुवात होईल। वार मंगळवार मित्रांनो। नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठ नक्षत्र आहे, 18:32 सायंकाळी मूळ नक्षत्राला सुरुवात होईल। योग मित्रांनो साध्य योग आहे, 9:40 शुभ योगाला सुरुवात होईल। करण मित्रांनो विष्टीकरण आहे, 7:14 बवकरणाला सुरुवात होईल, तर 17:22 बालवकरणाला सुरुवात होईल। मित्रांनो मित्रांनो तिथी उद्याची पौर्णिमा तिथी आहे, 17:22 कृष्ण प्रतिपदेला सुरुवात होईल। मित्रांनो आता प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे, चंद्र वृश्चिक राशीत असेल, रवी वृषभ राशीत, गुरु मीन राशीत, तर शनी कुंभ राशीत असणार आहे। मित्रांनो सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहे, सूर्योदय 6:02 आहे, तर सूर्यास्त 19:16 असणार आहे। मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडणार आहोत, यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी घ्यायचे आहे, यात थोड्याशा अक्षत टाकायचे आहे, एक फूल व फुलाची पाकळी टाकायची आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे। मित्रांनो हर ओम शिव शिव शंभो राज्ञे, प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो द्वितीय पराधे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादी जम्बुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदवाने शालिवान शके 1944 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये शुभकृत नाम संवत्सरे उत्तरायणी ग्रीष्म ऋतु ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे मंगळवार वासरे ज्येष्ठा नक्षत्रे साध्य योगे विष्टी करणे पौर्णिमा शुभती तो मनोगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मम पात दुरित अक्षय द्वार श्री पार्वती पती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवता पूजनम करीशे एवं इष्टलिंग पूजनम करीशे। आता आपल्या उजव्या हाताच्या तळातले संकल्पाचे जे पाणी आहे ते आपण समोरच्या तांबणात सोडून द्या। मित्रांनो मित्रांनो 7:14 हा संकल्प आपण उपयोगात आणू शकता, यानंतर संकल्प सोडण्याची वेळ जर आपल्यावर आली तर कृपया वरील पंचांगाचा आपण आधार घ्यावा, कारण या वेळेनंतर पंचांग बदलत आहे। मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया, यात सर्वप्रथम साखरपुडा मुहूर्त आहे, दिनांक 15, 16, 18, 21 आणि 22,
डोहा जेवणासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 15, बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 16 आणि 18, जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 19, 22 आणि 23, ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त आहे मित्रांनो 15, 16, 18, 19 आणि 23. मित्रांनो यानंतर उपनयनासाठी मुहूर्त आहे दिनांक 16, विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 14, 15, 16, 18 आणि 22, वास्तु शांतीसाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 15, 16, 23 आणि 24, भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 16, 20, 24 आणि 25. देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा जर आपल्याला कोणत्याही देवतेची देवी देवतांची करायची असेल तर आपण दिनांक 16 आणि 19 या मुहूर्तावर ते करू शकता मित्रांनो. मित्रांनो वरीलपैकी मुहूर्त आपणास अनुकूल असलेले मुहूर्त आणि त्याची वेळ मर्यादा जाणून घेण्यासाठी कृपया आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांग धारकास विचारावे मित्रांनो. त्यानंतरच मुहूर्ताची तारीख निश्चित करावे मित्रांनो. मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार व अधिक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहिताला भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका, कारण यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल हे सांगता येणार नाही मित्रांनो. मित्रांनो याशिवाय आपल्या कार्यात अडचणी संकटे अपयश येऊ शकतात. मुख्य काळातील मुहूर्ताची वेळ मर्यादा देखील आपण नीटशी पाळू शकत नाही मित्रांनो. तेव्हा या मुहूर्ताविषयी काय सांगणे मित्रांनो, परिणामी अशा अशास्त्रीय कर्माने आपण दोषाचे भागी होतो हे मात्र खरे आहे मित्रांनो. मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाच्या बाबी आहेत त्या आपण पाहूया. मित्रांनो पंचांग शुद्धी उद्या 19 वाजेनंतर चांगला दिवस आहे मित्रांनो, त्या आधी नाही. तीन विशेष मित्रांनो वट सावित्र पौर्णिमा आहे. मित्रांनो सती सावित्रीनी जसे आपल्या पतीचे प्राण गेलेले प्राण यमदूताच्या किंवा यमाच्या पाशातून सोडून आणले, त्याला जीवदान दिले किंवा त्याला दीर्घायुष्य केले, हे केवळ सावित्रीच्या पतीप्रेमामुळे, म्हणजे जी पती पत्नीची जी एकरूपता आहे ती या ठिकाणी कामी आली मित्रांनो. अर्थात पतीचे आयुष्य संपलेले असून देखील या पती प्रेमामुळे तिने आपल्या पतीचे प्राण परत आणले मित्रांनो. एवढी ताकद जर आपल्याला निर्माण करायची असेल तर आपल्याला आपला जीव हा प्राणाला लावावा लागेल मित्रांनो. म्हणून माझ्या सर्व माता भगिनींना माझे सांगणे आहे की जर आपणाला आपल्या पतीचे आयुष्य आपल्यापेक्षा जास्त हवे असेल तर उद्याचा वट सावित्री पौर्णिमा हा आपण दिवस हा सण हे व्रत पूर्णपणे तंतोतंत पालन करून पूर्ण करावा मित्रांनो. या व्रताचे तंतोतंत पालन करावे. माझा मागील वर्षाचा व्हिडिओ आपण यासाठी पाहू शकता की वट वृक्षाची पूजा कशी करायची, काय नियम आहेत ते आपण पाहून या व्रताचे आचरण करावे मित्रांनो. अन्यथा एक परंपरा म्हणून आपण हा सण साजरे करणं तितकेसे
योग्य वाटणार नाही मित्रांनो. यासाठी पती पत्नी मध्ये एक रूपता हवी, एक मत हवे, अत्यंत प्रेमाची भावना दोघांच्याही मनात एकमेकाबद्दल असावी. मित्रांनो उद्या अग्नी पृथ्वीवर आहे त्यामुळे आपण विशेष होम यज्ञ या कर्मकांड करू शकता. राहुकाळ मित्रांनो उद्या दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. कृपया या काळामध्ये आपण आपली महत्वाची जी कामे ती शक्यतो टाळा मित्रांनो, ती करू नका, कारण त्यात आपल्याला यश संपादन करणे अवघड जाते. मित्रांनो कोणतेही धार्मिक कर्मकांड संकल्प सोडून विधिवत पूर्ण केल्यास संबंधित देवतेपर्यंत पोहोचते आणि पूजाकर्त्याला त्याचे फळ प्राप्त होते, त्वरित प्राप्त होते. संबंधित देवता तसे फळ त्या पूजाकर्त्याला देते, कारण या ठिकाणी कर्ता कर्मिता या धार्मिक कर्मकांडाचा आपण स्वतःच असतो. तेव्हा लक्षात ठेवा मित्रांनो, आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजच्या पंचांगाचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम शिवा महादेवा.